हिलिंग हैंड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपैथी और आयुर्वेद सेंटर वतीन आयोजित कर महातपासणी और उपचार शिबिरास पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हिलिंग हैंड्स एंड फिजिओथेरपी ऑस्टिओपैथी व आयुर्वेदिक सेंटर 10व्या वर्धापन दिनानिमित्त या महातपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून 4 दिवसीय हे शिबिर राहणार आहे। 10 आणि 11 डिसेंबर तसंच 17 आणि 18 डिसेंबर या दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्याच दिवशी या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। दरम्यान पूर्ण भारतात 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक शस्त्रक्रिया ज्या मान गुडघे कंबर स्पोर्ट्स इंजुरी या संदर्भात निगडीत आहेत त्या टाळण्यात यश मिळाल्याचं डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी सांगितलं। हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी सेंटर जे 10वे वर्धापन दिनाचे दिनानिमित्त हिलिंग हँड्समध्ये भव्य ऑस्टिओपॅथी ट्रीटमेंट उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे आणि फुल डिसेंबर महिन्यामध्ये सर्व पेशंटला 50% डिस्काउंट देण्यात आला आहे। तसंच आज आमच्याकडे मोफत उपचार शिबिर आहे, त्याच्यामध्ये भरपूर चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि खूप लांब लांबनं पेशंट आलेत, पुण्यावरनं, नाशिकवरनं, नागपूरवरनं, बँगलोरवरनं, असं लांब लांबनं पेशंटनी रजिस्ट्रेशन्स केले आहेत आणि आलेले आहेत। आज जे उद्याचे अपॉइंटमेंट्स आणि रजिस्ट्रेशन्स फुल आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे। मणक्यांचे विविध आजारांचे पेशंट, स्लिप डिस्कचे पेशंट, नी जॉईंटचे पेशंट असे प्रकारचे भरपूर रुग्ण येत आहेत आणि ज्या रुग्णांना असे पण भरपूर रुग्ण असतात हे मी सांगू इच्छिते की भरपूर रुग्णांना रिपोर्ट्समध्ये काहीच दिसत नाही असे पण पेशंट असतात की MRI केलं नॉर्मल आहे तरी पण खूप वेदना आहे किंवा एक्सरे केला त्याच्यामध्ये काय दिसत नाही आहे एवढं मेजर तरी पण त्यांना खूप वेदना आहे। ते कुठली मसलचा किंवा खूप नस दबली आहे मधीच पॅसेजमध्ये हे जे लक्षण असू शकतात। तर फक्त रिपोर्ट्स मॅटर करत नाही, पेशंटचे लक्षण किंवा त्याला वेदना किती आहे त्याच्यावर मी तपासणी करते की त्यांना कुठल्या प्रकारची कुठली शीर दबली आहे, गॅप कुठे कमी झाला आहे, मणके कुठे सरकले आहे, त्या प्रकार तपासणी व उपचार दोन्ही आहे। आज प्रत्येक पेशंटची तपासणी करून मग त्यांचा उपचार करून आज आम्ही फ्रीमध्ये हे करत आहोत। तर सर्वांना अजून मी आवाहन करते की 17-18 डिसेंबर 2022 परत उपचारचं आणि तपासणीचं शिबिर आहे ऑस्टिओपॅथीचं स्पेशली, त्यासाठी अजून थोडे रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत। तर ज्यांना पण मणकेचा सांध्यांचा कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर त्यांनी लवकर त्यांची नाव नोंदणी करावा 9561717188 धन्यवाद। या 4 दिवसीय महातपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी यानिमित्त केलं। यावेळी आयुर्वेदाचार्य डॉक्टर विनोद रोडा यांची उपस्थिती होती।